कोरड्या विहिरीत उडी मारायला सांगली उद्धवजी ठाकरे साहेबांनी तरी मी मारेल, बाकी तर निवडणुका लढायचा तर काही प्रश्नच नाही. हे पहा खैरे साहेब आमचे नेते आहेत, त्याच्यामुळं त्यांचा पूर्णपणे आधार मला आहे, त्यामुळे त्याची फार चिंता शिरसाटांनी करण्याची गरज नाही आहे. उद्या कोणालाही उमेदवारी मिळाली तरी आम्ही आमच्या पद्धतीनं प्रयत्न तर करणार, नव्हे तर निवडून आणणार, मग ती कोणालाही उमेदवारी मिळो याच्याविषयी मनात शंका तर कोणी बाळगायची गरजच नाही. 2024 लोकसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. अशातच ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे हे दोन्ही नेते लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचं सांगितलं जात आहे. छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून चंद्रकांत खैरेंनी निवडणूक लढवण्याची तयारी दाखवली आहे. यावेळी चंद्रकांत खैरेंनी दानवेंवर भाष्य केलं आणि कोपरखळी मारण्याचा प्रयत्न केला आहे. ते आमच्या काही मित्र आहेत ते त्यांना हे करायला लागतात, पण अंबादास दानवे हा माझा तसा माझा शिष्य आहे. ते मी तर तुमच्यासमोर कमेंट केलं, तुमच्या टी व्हीमध्ये आहे ते, एखाद्या कदाचित तुम्ही ते दाखवणार पण ते, आणि ते स्वतः कमेंट केलं होतं. पण आज असं आहे ना की आमच्याकडे विरोधी पक्ष नेता हे मोठं पद आहे आणि कॅबिनेट रँक आहे, दुसरे कोणतंच पद नाही, म्हणून ते त्या विरोधी पक्ष नेत्या पदाला त्या ठिकाणी साजेसं काम करतात, चांगलं काम करतात. मी त्यांचे नागपूरवरून आल्यानंतर मी स्वागत केलं, सत्कार केला, कारण खूप चांगल्या भूमिका मांडला अंबादास तो, आणि खरोखर चांगल्या भूमिका मांडला, आणि त्यामुळे पक्ष अजून स्ट्रॉंगली दिसतो ना. आणि म्हणून हे सगळं असताना त्यांना इकडे इकडे काही लोकसभेत काय करायचं, लोकसभेत काही नॅशनल इमेज असते ती, आमची नॅशनल इमेज आहे म्हणून एक प्रकारचं ते असतं, परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी अंबादास हा त्या ठिकाणी विरोधी पक्ष नेता म्हणून खूप चांगलं काम करतो. पुढे अजून सरकार आलं तर अजून मोठं पद माननीय उद्धवजी ठाकरे साहेब देऊ शकतात त्याला. अंबादास दानवेंनी लोकसभा लढवावी की नाही यावरही चंद्रकांत खैरेंनी मोठं वक्तव्य केलं आहे. राज्यात भारतात कोणीच नाही सध्या, म्हणून राज्यात ते चांगलं काम करतात असं माझं म्हणणं आहे. म्हणजेच याचा अर्थ मी तिथं लोकसभा लढू नये असं म्हणत नाही, मी त्या आपल्या नशिबात जे असेल ते होतं, परंतु प्रत्यक्षात तिथे आमच्याकडे सुद्धा त्या ठिकाणी कोणी नाही आहे, म्हणून अंबादास दानवे यांनी त्या ठिकाणी कारण आता आहे ना मी सध्या, मग पाहू मग काय, मी ज्यावेळेस रिटायर होईल त्यावेळेस पाहू, त्यांना जागा नाही मिळेल. एक प्रकारे ती सामंजस्याची भूमिका आहे की राज्यात तुम्ही काम करावं, देशात मी काम करावं. देशात म्हणजे मी किती वर्ष काम करेल, अजून 5 वर्ष फक्त, अजून पुढे थोडी कमी लढणार, पुढे तर लढू शकत नाही मी, कारण वय वाढत जातं सगळं होतं. पण हे मागच्या वेळेसचं जे आपण पराभव झाला त्यामुळे लोकांना जे काही नुकसान झालं, लोकांचं विभागाचं नुकसान झालं, आणि ते भरून काढण्यासाठी मी या ठिकाणी हे करतो आणि लोकांचा लोकांना मदत करण्याच्या दृष्टीने मला काही बाकीच्या गोष्टी करायची नाही, मला फक्त लोकांची सेवा करायची. आणि परत एकदा त्या ठिकाणी परत शिवसेनेचं त्या ठिकाणी पुढच्यासाठी शिवसेनेचं परत एक फील्ड तयार करणार हे माझं काम. शिवसेनेसाठी एक फील्ड तयार करणार असल्याचं मत खैरेंनी मांडलंय. तसंच जेव्हा मी रिटायर होईन तेव्हा पाहू असंही सूचक वक्तव्य चंद्रकांत खैरेंनी केलंय. त्यामुळे आता दानवे यावर काय प्रतिक्रिया देणार हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, छत्रपती संभाजीनगर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.